सदाबहार अभिनेते प्रशांत दामले नाटकातून 2 वर्षांसाठी ब्रेक घेत आहेत. बोरिवलीतील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात त्यांच्या एका लग्नाची गोष्ट या नाटकाचा प्रयोग झाला. यावेळी प्रेक्षकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. आमचे प्रतिनिधी प्रशांत नासपुरे यांनी प्रशांत दामले यांच्याशी केलेली ही विशेष बातचीत. अशा काही कलाकारांचे कलाकारांचं प्रेक्षकांचं असं काही नातं बनलेलं असतं की त्या कलाकारांना परत परत पाहण्यासाठी, त्यांचा स्टेजवरचा परफॉर्मन्स पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर असतात. मात्र अशाच वेळी मी आता नाटकातनं ब्रेक घेतो आहे, ही थोडीशी काही विश्रांती घेतो आहे असं म्हणणारे प्रशांत दामले आहेत आपल्या सगळ्यांचे लाडके. की म्हणजे प्रेक्षक आता जो आम्ही बघतो आहे शो बोरिवलीचा, पूर्ण हाऊसफुल प्रयोग आहे आणि नाटकाला असा प्रतिसाद मिळणं खरं तर खूप भाग्यही लागतं. तितका परफॉर्मन्स तुमचा लागतो, अविरतपणे तुम्ही असं स्टेजवर आहात आणि याच त्याच म्हणजे त्याच वळणावर तुम्ही ब्रेक घेत आहे, म्हणजे खरं खरं सांगा आता की काय कारण? नाही, खरं खरं सांगतो. म्हणजे ब्रेक घेण्याचं महत्त्वाचं सगळ्यात कारण आहे की मी आयुष्यातली पहिली डेली शो करतो आहे, हिंदी डेली शो करतो आहे, आणि त्याला जवळजवळ 23-24 दिवस द्यावे लागणार आहेत. तर ते डेली शोचे 24 दिवस 23 दिवस, 3 दिवस 3 दिवस खवं यायचे राहतात, 4च दिवस. या 4 दिवसात मी काय फारसे प्रयोग करू शकेन असं मला वाटत नाही आहे. आणि 4 प्रयोग किंवा 3 प्रयोगासाठी कलावंतांना बांधून ठेवणं हे मुश्किल असतं आणि चुकीचं आहे. त्यामुळे मी असा विचार केला की आपण थांबूया, जेव्हा केव्हा ती सिरियल संपेल, 1-2 किंवा 3 वर्ष जेव्हा जेव्हा संपेल त्यावेळी मी परत नाटकाकडे येणार असेल. पण तुमची जी सगळी नाटकं आहेत, गेला माधव असेल, एका लग्नाची गोष्ट असेल, हाऊसफुल आहेत, तुम्ही एक स्वतः निर्माता पण आहात, पैसे देणारं नाटक आहे, पण तुम्ही असं व्यावसायिक विचार नाटकाच्या बाबतीत कधी करत नाही आम्हाला माहिती आहे. पण त्याचवेळेस जे नाटक हाऊसफुल चालतं आहे, जी नाटकं आपली हाऊसफुल चालत आहेत, ती अशी मध्येच थोडीशी थांबवणं म्हणजे प्रेक्षकांना एकीकडे आम्ही जेव्हा बोलतो त्या प्रेक्षकांना मान्य नाही आहे, पण तुम्हाला असं नेमकं का वाटतं की आपण आता थोडंसं थांबलं पाहिजे? नाही, मी नेहमीच म्हणतो की मानधन किंवा मिळणारे पैसे हे तर असतातच, पण मुळात मी कलाकार असल्यामुळे मला मिळणाऱ्या टाळ्या हीच माझ्यासाठी जास्त महत्त्वाच्या आहेत. पैसे आणि मानधन मिळतच राहतं, तो काही विषय नाही. का चांगलं काम मिळेल की पैसे मिळतात, चांगलं काम केलं की पैसे मिळतात, पैसे देणारेसुद्धा असतात आणि मी घेणारा आहेच, त्यामुळे तो काही विषय नाही. पण मुळात महत्त्वाचं म्हणजे प्रेक्षकांनी टाळ्या हे आपलं टॉनिक आहे. अगदी जाता जाता त्यातल्या गाण्यांच्या 2 ओळी मला सांगा, सुख म्हणजे नक्की काय असतं, काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं. मला सांगा, सुख म्हणजे नक्की काय असतं, काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं. मला सांगा. खूप खूप धन्यवाद आणि तुमच्या या नवीन वाटचालीसाठी पण झी मीडियातर्फे खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद. व्हिडिओ जर्नलिस्ट संजीव सह प्रशांत नासपुरे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.